नमस्कार. द भारती परमार शोमध्ये परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. मिल कामगार हा नाट्य चळवळीशी संबंधित आहे आणि नाट्य चळवळ आणि कामगार कलावंत हे एकदम एकत्र असलेलं नातं आहे. मध्ये करोनाचा काळ गेला, गणपती आले, गणपती गेले. बऱ्याच वर्षांनी म्हणजे 2-3 वर्षाच्या गॅपनंतर आपण पुन्हा एकदा माणसांना भेटू लागलो आहे. अशीच एक जुनी आठवण. राष्ट्रीय मिल मजदूर संघ नावाचा एक संघ आहे जो कामगार कलाकारांसाठी काम करतो, कामगारांसाठी म्हणजे मिल कामगारांसाठी काम करतो. झलक अविस्मरणीय कलावंतांची मध्ये मी आज अशाच एका अवलियाला घेऊन आले आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे जनसंपर्क प्रमुख, शिवाय त्यांचा नाट्य चळवळींशी अनेकदा खूप मोठा संबंध आहेच, शिवाय ते कथालेखक आहेत आणि अशा अनेक संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत. हो सांगते. आज आपण भेटणार आहोत काशीनाथ माटल यांना. चला तर त्यांच्याकडनं त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. द भारती परमार शोमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. राष्ट्रीय मेल मजदूर संघ तशी खूप मोठी संस्था आहे आणि तिथे तुम्ही जनसंपर्क प्रमुख आहात, शिवाय तुमचं अनेक नाट्य चळवळींशी संबंध आहे. हा प्रकार काय आहे जरा मला नीट सांगाल का? कामगार चळवळीमध्ये राष्ट्रीय मिल मजदूर संघ मोठी संघटना आहे. तिचं राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचं कार्य विस्तारलेलं आहे. राष्ट्रीय मिल संघामध्ये कामगारांचे प्रश्न तर सोडवतोच आपण, ते आमचा हेतूच आहे. पण त्याशिवाय अन्य चळवळीमध्ये राष्ट्रीय मिल संघाचा पुढे काढायची जा, विशेषतः नाट्य चळवळीमध्ये अतिशय पुढे आहे ती. लोकांना, कलाकारांना, कामगारांना तारणारी किंवा त्यांना अभय देणारी, त्यांना मार्गदर्शन करणारी अशी संस्था आहे, असं तिचं एक लोकांमध्ये वलय होतं आणि आहे. तुमचं बालपण कुठे, कसं गेलं? गंमतशीर प्रश्न विचारत, फार गंमतशीर प्रश्न आहे. माझं बालपण कामगार चळवळीमध्येच गेलं आहे, म्हणजे इथेच कामगार विभागात माझा जन्म झाला, परळ विलेजला. आणि माझं संबंध आयुष्य इथंच घडतं, त्यामुळे ही नाट्य चळवळ असं सर्व चळवळ मला सहजपणे संपूर्णपणे बघता आलेली आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघ या जनसंपर्क विभागात तुमची एंट्री कशी झाली? साधारण 1981 सुमाराला या ठिकाणी एका संपादकाची गरज होती. अच्छा. आणि मी आलो तो कार्यकारी संपादक आमच्या कामगार साप्ताहिक होतं, त्या कामगार साप्ताहिकाचा कार्यकारी संपादक म्हणून मी इथं रुजू झालो आणि त्यानंतर मग प्रसिद्धीचंही माझ्याकडे झालं होतं ते आणि मी ते करू लागलो. इथे येण्यापूर्वी बालपणी तुम्हाला असं वाटलेलं का की तुम्ही पत्रकारितेकडे वळाल म्हणून? वाटलं मला, कारण माझं बालपण कामगार भागात गेलं आहे आणि कामगार भाग हा संबंध उत्सव प्रिय असा कामगार, म्हणजे सर्व गणेशोत्सव असा, नवरात्र उत्सव, अनेक उत्सव इथे झालेले मी स्वतः पाहिलेले आहेत. आणि त्या उत्सवामध्ये जास्त काळात, त्या काळात नाट्य चळवळीचं फार हे असायचं, नाट्य स्पर्धा असतील, एकांकिका स्पर्धा वगैरे, त्या मला जवळून बघता आल्यात. शिवाय एकांकिका असतील किंवा लोकनाट्य असतील, साबळ्यांचे असतील का, अनेक लोकांची मी लोकनाट्य स्वतः पाहिली आहेत. आंधळा दळटे हे मी स्वतः समोरून पाहिले, तर मला म्हणजे ही कॅरेक्टर असू शकतात का हे मला त्याला त्यांनी चिंतनात टाकलेले असे अनेक हे आहेत. तर त्यामुळे मी शिकलो या इथे. या राष्ट्रीय मिल मजदूर संघात जनसंपर्क अधिकारी म्हणून तुम्ही कामाला सुरुवात केली, मध्ये बराच वेळ गेला आणि नंतर तुम्ही नाट्य चळवळींशी संबंधित कसे राहिलं, म्हणजे तुम्ही तिकडे कसे वळलात? राष्ट्रीय मिल मजदूर संघामध्ये आलो तेव्हा राष्ट्रीय मिल संघ ही अशी संघटना होती की केवळ कामगारांचे प्रश्न सोडत नव्हती, विविध अंगाने ती काम करत होती. उदाहरणार्थ नाट्य चळवळीमध्ये तिचा मोठा सहभाग होता. त्यांनी 2 नाटकं आणली होती, एक वेडा वृंदावन, करिंती पूर्व दिशा. हे व्यवसाय क्रमांक एवढी चांगली गाजली, त्यामुळे ती व्यवसाय क्रमांक इतकी गाजल्यामुळे ती सांस्कृतिक चळवळीमध्ये पुढे होती. त्यामुळे मला एक त्यांच्याविषयी एक अट्रॅक्शन, मग त्या दरम्यान त्यांनी 1983-84 सुमाराला एकांकिका स्पर्धेचं आयोजन केलं होतं. पण गंमत अशी चालू होती, 1982 संपामध्ये सर्व कलाकार दुभंगले गेलेले होते आणि कोणत्याकडे मानसिकताही नव्हती. पण अशा काळात राष्ट्रीय मिल संघाने त्या कलाकारांना बोलावलं आणि शिबिर घेतलं, त्यांच्यामध्ये आत्मीयता धाडस निर्माण केलं आणि त्या चळवळीत मी स्वतः होतो. त्यामुळे मला असं वाटलं की ह्या चळवळीकडे आपल्याला वळायला पाहिजे, खूप चांगलं क्षेत्र आहे. मग पुढे कसं होत गेलं? त्यात पुढे असं आलं, अनेक संघटना आल्या आणि संस्था आल्या. त्या संस्थांमध्ये मी नाट्य चळवळीला मदत करण्याचं काम करत होतो. विशेषतः मी पत्रकार असल्यामुळे त्यांना व्यासपीठ देण्याचं काम भरपूर मोठं केलेलं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे मॅडम की आजकाल वर्तमानपत्र काही आलं नाही तर ते
उकट जातं त्यांचं कलाकारांमध्ये आत्मविश्वास म्हणून. तर त्या लोकांना वर्तमानपत्राच्या माध्यमातून किंवा इतर मीडियाच्या माध्यमातून मी भरपूर प्रसिद्धी देत आहोत, त्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. बर बर बर. तुमचा मूळ व्यवसाय काही होता का? माझा मूळ व्यवसाय मी पत्रकारिता खरं म्हणजे मूळ व्यवसाय, आणि राष्ट्रपती संघामध्ये मी फुल टाइमर आलो आणि आजही आहे जनसंपर्क प्रमुख म्हणून, त्यांचा कामगार साप्ताहिक म्हणून चालवतो, ते मी फुल म्हणजे पगारही नोकर म्हणून इथे आलो, त्यामुळे मला बाहेर व्यवसाय करण्याचा प्रश्न निर्माण झाला नाही. म्हणजे माझ्या नोकरीमधून मला समाज कार्य करता आलेलं हे मला. म्हणजे तुम्ही अच्छा तीच तुमची नोकरी असं म्हणूया. ओके ओके. आणि तुम्ही त्याशिवाय नाट्य चळवळींमध्ये अनेक भाग घेतला. मग गिरणी कामगारांच्या स्पर्धा व्हायच्या त्याबद्दल काही सांगाल का? गिरणी कामगारांच्या स्पर्धा 1984 नंतर सतत चालत आल्या. गिरणी मोठ्या नाटकाच्या स्पर्धा होत्या. आम्ही आमचं एक नाटक उभं केलं होतं आणि ते नाटक वेगवेगळ्या ठिकाणी भाग घ्यायचं आणि त्याच्यामध्ये स्पर्धेमध्ये यायचं ते, आणि राज्य स्पर्धेमध्ये असेल किंवा कामगार कल्याण मंडळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आमचं एक नाटक यायचंच. पण आता असं झालं की नाट्य कल्याणचं वेगवेगळ्या ठिकाणी गेले, गिरणगावातल्या काही गिरण्या बंद झाल्या, त्यामुळे ते थोडं रोडवलं आहे. पण अजून आमचा चळवळीकडे दृष्टिकोन अजून काय नाही. आता कथालेखक म्हणून तुमच्याशी मी बोलते आहे, लिखाणाकडे कसं वळलात? लिखाणाकडे म्हणजे मी नाट्य चळवळीकडे वळलो तेव्हा अनेक कॅरेक्टर माझ्या पुढे आले. अच्छा. तर मला असं वाटलं की त्या कॅरेक्टरमध्ये एखादी नायिका असेल त्याच्यावर फोट मोठा प्रसंग आलेला आहे, मग ती त्या प्रसंगात कशी जाते हे तुम्ही नाटकात दाखवता. पण मी म्हणत मग कागदावर का येऊ नये, आणि मग मी ते कागदावर आणत गेलेलं आहे. आणि कसं आहे, इकडे वावरताना अनेक गोष्टी मला मिळत गेलेल्या आहेत. कोणी कामगारांची बाई असेल तिच्यावर अन्याय झालेला आहे, कोणी नोकरी गेलेली असेल, कोणी त्याची व्याख्या ह्या अशी समस्या, त्या समस्या लक्षात घेऊन मी लिखाणाकडे वळलेलो. हो हो. म्हणजे तिकडेच तुम्हाला सगळं मिळत गेलं. ओके ओके ओके. तुम्हाला लिखाणासाठी कोणी गुरु लाभले का? मला लिखाणासाठी म्हणजे मी जेव्हा मॅट्रिक झालो, बीए झाल्यानंतर मग मी MD कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ते घेतला म्हणजे केवळ शांताबाई शेळके आणि मेश्राम होते एवढ्यासाठी घेतला की त्यांचं मला ज्ञान प्राप्त हो. आणि शांता शेळके आणि मेश्राम हे केशव मेश्राम हे माझे गुरु आहेत साहित्यामध्ये. अच्छा अच्छा अच्छा. मी तुमच्या बायोडेटामध्ये वाचलं तुम्ही मराठी सिनेमा देखील लिहिला आहे, म्हणजे कथा, पटकथा, संवाद शिवाय गीतलेखन, याबद्दल थोडासा खुलासा कराल? किंवा हा देवी हा चित्रपट आहे, श्रद्धा अंधश्रद्धा असा तो विषय होता. तो मला एका डायरेक्टरने म्हणाला की तुम्ही ह्या विषयावर लिहायला का, म्हटलं लिहिला आधी पहिला त्यांना स्टोरी करून दाखवली, त्यांना खूप आवडले. नंतर मला म्हणाले तुम्ही एवढ्या वेळेस थांबा, म्हटलं का मला डायलॉग कणा लिहायला देत सर, तुम्ही माझ्याकडे लिहून घ्या. आणि मग मी डायलॉग्स त्याचे लिहिले आणि ते त्यांना आवडले, त्यामुळे स्टोरी, डायलॉग, पटकथा ह्या तिन्ही अंगाने मी काम केलं, त्याच्यामुळे मला देवी ह्या चित्रपटात मला खूप काही शिकता आला. आणि तो पिक्चर आउट ऑफ ह्याचा होता, म्हणजे बाहेर गावाचा होता पिक्चर, तर तो मला खूप त्याच्यामध्ये शिकता आला. लिखाण, तर लेखनातल्या वैविध्याबद्दल सांगाल का तुम्ही? लेखनाच्या वैविध्याबद्दल म्हणजे मला म्हणजे जसं नाटक आहे सिनेमासाठी वेगळं लिहावं लागतं, कथेसाठी वेगळं लिहावं लागतं. बरोबर आहे. पण मला कसं झालं, मी राष्ट्रीय संघामध्ये असेल किंवा इतर काम करणारा वेगवेगळ्या पद्धतीच्या मला बातम्या मी लिहिलेल्या आहेत, त्यामुळे मग वैविध्यपूर्ण म्हणत असाल तर मग सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, अशा अंगाने मला शिकता आलं आणि मग मी त्या याच्याकडे लेखनाकडे वळलेलो आहे. उदाहरणार्थ माझे 2-3 कथासंग्रहामध्ये ते तुम्हाला दिसेल, त्याच्यामध्ये प्रतिबिंब सामान्य माणसाचं प्रतिबिंब, कुठल्याही मोठ्या माणसाचं प्रतिबिंब दिसणार नाही. तुमच्या कथेला म्हणजे तुम्ही जे पुस्तक लिहिलं आहे अनुबंध, तिला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे, अनंत फंदी राज्यस्तरीय पुरस्कार. आणि दुसऱ्या एका पुस्तकाला सुद्धा तुमच्या मराठी साहित्य संघाचा पुरस्कार मिळाला आहे, त्याबद्दल जरा खुलवून सांगा. किंवा मला खरं तर माहितीच नव्हतं माझं ह्याला पुरस्कार मिळेल असं माहिती नव्हतं, आणि ते मी लक्षात ठेवून कधी लिहित नाही की मला लिहायचं आहे. आणि मला लोकांचं लेखक लिहित असताना सामान्य लोकांचं समाधान कसं होईल, वाचकांचं समाधान कसं होईल हे लक्षात घेऊन लिहितो. तर मी तसं कदाचित केलं असेल म्हणून मला ते माझे दोन्ही पुस्तकं पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. आणि मला असं वाटलं की आपण केलेल्या कामाचं आपल्याला चीज मिळालेलं आहे. सध्या काय चालू आहे? सध्या माझं लेखनच आहे. मी आता राष्ट्रीय संघाचं काम मी पूर्णपणे राष्ट्रीय संघाला वाहून घ्यायचं ठरवलंच आहे. त्याचबरोबर कथा लेखनाकडे मी फार वेगाने वेळ लागलेले. आता अनेक दिवाळी अंक मग
सामना असेल, दिवाळ्यांका असेल, अनुराधा असेल, असे मोठे मोठे दिवाळ्या अंकामध्ये मला अगोदर सांगितलं की तुम्ही एक कथा लिहिली पाहिजे. तेव्हाच मला कळून चुकलं आहे की हे फील्ड आपल्यासाठी सुटेबल आहे आणि आपल्याला ते करायला पाहिजे. ते बरं, शाहिरी लोककला मंच काय आहे? शाहिरी लोककला मंच हा एक मोठा मंच आहे आणि त्याला गव्हर्नमेंटचं मान्यता देखील मिळालेली आहे. त्याच्यामध्ये मोठे मोठे शाहीर मधुकर मधू खामकर असतील किंवा दत्ता ठुले असतील किंवा असे किंवा खैरमोडे असतील, असे अनेक साहित्यिक ज्यांनी आयुष्य त्याच्यामध्ये काढले ते एकत्र आले आणि ते मला म्हणाले की आपल्याला एक अशी संस्था उभी करा, म्हटलं करा. आणि त्यावेळेला मी त्यांना जागेची उपलब्धता निर्माण करून दिली आणि मग मी म्हणलं आपल्याला माझं तुमच्यामध्ये काय काम आहे, तर त्यांचं असं म्हणलं की तुम्ही आम्ही जे करतो आहे साहित्य तुम्ही लोकांमध्ये पोचवा. तर ते काम मी केलं आणि ते काम माझ्या अंगवळणी पडलं होतं, मी आनंदाने केलं. आणि त्या आता साहित्य मंचामध्ये मी एक प्रमुख पदाधिकारी म्हणून काम करतो, कॉर्डिनेटर म्हणून त्यांचं आहे ते काम करतो. मध्यंतरी कोविडचा काळ आला होता, त्यावेळी काय केलं? कोविडच्या काळामध्ये संबंध जगत ठप्प झाले होते, म्हणजे माझ्यासकट सर्व लेखक कलाकार सर्व ठप्प झाले होते, त्यांच्याकडे काय मिळत नव्हतं. आणि माझ्याकडे अशा बातम्या यायच्या की आम्ही काय करायचं सर, आमच्याकडे कलावंत म्हटलं म्हणजे त्याचं रोजंदारीवरचं चालतं, आमच्याकडे तरी महिन्याचा पगार आम्हाला कधीतरी मिळतो, पण त्यांची फार अवस्था वाईट होती. तर मला खूप वाईट वाटलं त्यावेळेला की चांगला चांगला कलाकारांचं कलावंत घरी होते आणि मग एखादा कलावंत वेगळंही काम करत होता, म्हणजे त्याला सूट होणारं न होणारं काम स्वतः करत होता, हे मला बघायला मिळालं कोविडच्या काळामध्ये. नाही, तुम्ही काही लिहिलं का त्यावेळेस? त्याच्यावर मी कथा लिहिल्या, एकूण 8 कथा मी लिहिल्या कोविड चांगला विषय काढला, कोविड काळातला 8 कथा लिहिला आणि ते पुस्तक आता पुण्याहून प्रसिद्ध होणार आहे. त्याचा मी लिहिला, एकूण 8 कथा मी लिहिला आणि त्या 8 कथांना पहिला व्हिडिओमध्ये आणलं आणि व्हिडिओमध्ये बघत असताना पुण्याचे एक प्रकाशक आहेत, त्यांनी मला बोलावून घेतलं, मी इकडे आले त्यांनी मला भेटले की तुम्ही आम्हाला कथा त्याच द्याल का, मग त्या कथा दिलेल्या आहेत. आणि चपराक नावाचं हे त्यांनी पुढाकार घेतला, ते पुस्तक लवकरच येते लोकांच्या पुढे आणि लोकांना आवडेल असं मला वाटतंय. ते जनसंपर्क अधिकारी नाट्य चळवळीशी संबंधित म्हणजे तुमचा सतत बाहेर दौरा असणार, घरातल्यांनी या सगळ्याला साथ दिली की तुम्हाला विरोध केला? नाही, मला घरात खूप संपूर्ण सहकार्य आहे, म्हणजे माझ्या विशेषचा असेल माझी विशेष बंदा केली तिला पूर्वी झाल्याने आता कामी नाही आहे आणि माझी मुलगी आहे कृतिका म्हणून तिचाही मला खूप सपोर्ट राहिलेला, म्हणजे काही लिखाण असेल तर टाईप करून त्याचं पटकन ती द्यायची, त्यामुळे त्याचं मला खूप त्याच्या सपोर्ट शिवाय मी जाऊ शकत नाही. किंवा माझे मला भेटलेली इतर काही माणसं असेल, माझे मित्रवर्ग असेल किंवा सर्वांनी मला चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला, त्यामुळे मला असं वाटतं की हा एवढा मोठा दिवसा पडला मी काढू शकतो. तुम्ही प्रसिद्धीपासून दूर राहिलात असं वाटतं का तुम्हाला? हो, मी फार प्रसिद्धीच्या आधी नाही गेलो, राहिलो तर खरं आहे तुमचं म्हणणं की प्रसिद्धीच्या आरे गेल्या का मग केवळ प्रसिद्धी आणि नंतर लेखन असं व्हायला नको, म्हणजे मला असं वाटलं की आपण पहिलं लेखन मग त्या लेखनाला जर प्रसिद्धी मिळत तर मिळून देत असं करून पहिलं लेखन मी प्रसिद्धीच्या आरे कधीच गेलो. काळाच्या पडद्याआड गेलेल्या कलावंतांना उजेडात आणण्याचा द भारती परमार शोचा हा जो प्रकल्प आम्ही हाती घेतलाय त्याबद्दल काही सांगू शकाल का थोडक्यात? हो, सांगू शकेल. तर खरं म्हणजे ही गरज होती, आज तुम्ही व्हिडिओच्या माध्यमाने एक तुम्ही एक मीडिया काय मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत कलाकार बांधताना किंवा कलावंतांच्या समस्या असेल माझ्यासारख्या लेखकाकडून जाणून त्यांच्यावर नेतं हे मोठं काम करतंय. खरं तर गेल्या लॉकडाऊनमध्ये ताई सांगतो तुम्हाला एकदम सगळं ठप्प झाले, म्हणजे आपण नाटक बघू शकलो नाही, लोकनाट्य बघू शकलो काहीच नाही, म्हणजे ते बसून होते आणि आत्ता असते असते ते चाला रुळावर येते. अशा काळात अतिशय चांगल्या वेळात तुम्ही त्यांना एक फोकस म्हणून दिल्यात आहेत आणि त्यांना लोकांपर्यंत ती चळवळ जाईल हे अतिशय योग्य वेळी तुम्ही पाऊल उचललेलं. तुम्ही असं काम करा किंवा अशा चळवळी उभ्या राहिल्यात पाहिजेत तर ते कलाकार वेगाने पुढे येतील, कारण हे कलावंत फार बुजुरू असतात, ते असं स्वतःहून येणार नाही, त्यांना तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यामध्ये आणलं पाहिजे तरच ते येतील. ते करावं तुम्ही काम, तर खूप चांगलं काम करताय, म्हणजे पुण्याचं काम करताय. पुढे काही प्रोजेक्ट आहेत का? माझ्या पुढे आता एक कादंबरी आहे आणि कादंबरी मोठी आहे, म्हणजे टेक्सटाईलमधलीच कादंबरी आणि दुसरं म्हणजे मुलाखती हा माझा खूप असा छंदाचा भाग आहे, कलावंतांच्या मुलाखती घ्यायच्या आणि लोकांपुढे ते न्यायचं, त्यांच्या समस्या काय हा एक मला माझ्या मनामध्ये खूप दिवसाचा प्रोजेक्ट करायचा
झालं आहे मला मनामध्ये. म्हणजे तशी परळला एक संस्था आहे आमची सहकारी मनोरंजन मंडळ, त्या मनोरंजन वतीने मी अनेक कलावंताच्या मुलाखत घेतल्या, पण ते आर्धवट राहिल्यासारखं वाटतंय. तसं एखादं काम जर मला आलं तर कलावंतांना मला पुढेही नेता येईल. तुम्ही वेळात वेळ काढून मला वेळ दिलात, त्याबद्दल द भारती परमार शोतर्फे मी तुमची अत्यंत आभारी आहे. मंडळी, आजचा माझा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवणार आहातच. शिवाय पुन्हा अशाच एका अवलियाला किंवा अभिनेत्रीला घेऊन मी येणार आहे. तोवर पाहत राहा द भारती परमार शो. धन्यवाद. झलक अविस्मरणीय कलावंतांची पाहण्यासाठी द भारती परमार शोला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.